केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात अजित पवार सांभाळणार पक्षाची धुरा। नमस्कार मंडळी, मी प्रीती पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। पवार यांच्या या निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। काल शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशन झाले। या पुस्तकात पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आणि हाच मुहूर्त साधून शरद पवारांनी पुन्हा एकदा राजकारणातील घड्याळाचे काटे फिरवले आणि मी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे विधान केले। शरद पवार राजीनामा देणार हे कुणालाच माहिती नव्हतं, पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना याची कल्पना असल्याचं सांगितलं जाते। दरम्यान शरद पवार यांची ही नवी खेळी तर नाही ना, असा प्रश्न देखील निर्माण झाला। अजित पवार बंड करून भाजपात जातील या चर्चांमुळे तर पवारांनी राजीनामा दिला नाही ना, अशा देखील चर्चा आहे। कारण काही दिवसांपूर्वीच संजय राऊतांनीही पवारांच्या राजीनाम्याची कुणकुण होती असे विधान केले होते। पुढे संजय राऊत असंही म्हणाले, शरद पवार यांच्या मनातील अस्वस्थता जाणवत होती। भाकरी फिरवण्याची वेळ वरून सुरू होती की काय असं वाटत होतं। ती मुख्य तव्यावरची भाकरीच नाही तर तवाच फिरवला असं संजय राऊत यांनी सांगितलं। राऊतांच्या या विधानानंतर पवारांच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे यावर अनेक नेते मंडळी तर्क वितर्क लावत आहेत। पण सर्वात मोठा प्रश्न हा की आता शरद पवारानंतर पक्षाचे अध्यक्षपद कुणाच्या पारड्यात पडणार, अजित पवार की सुप्रिया सुळे? याबाबतची चर्चा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली। केंद्रात ताई तर राज्यात दादा पक्षाची धुरा सांभाळणार हे आता कुठंतरी फायनल होताना दिसत, कारण यावर बोलताना शरद पवारांचे निकटवर्तीय छगन भुजबळ यांनी या चर्चांना आणखी वेग दिला। महाराष्ट्रातील संपूर्ण कारभार अजित पवार बघत आहेत आणि केंद्रातील सुप्रिया सुळे देशातील राजकारभार बघत आहेत। कारण सुप्रिया सुळे यांची राजकारणातील पकड पाहता त्या राजकारणातील मुद्द्यांवर योग्य निर्णय घेतील। एवढेच नाही तर यावर्षी सुप्रिया सुळेंना संसद रत्नाने सन्मानित देखील करण्यात आले अशी स्पष्ट प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली। भुजबळ यांच्या या माहितीने भविष्यातील राजकारणाचे मोठे संकेत मिळाले आहेत। दरम्यान शरद पवारांच्या या निर्णयाला अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला, अनेकांना तर अश्रू अनावरले। मात्र अजित पवारांनी या निर्णयाला पाठिंबा दिला। अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या नावाची चर्चा जरी असली तरी यात आणखी काय ट्विस्ट येणार याकडे राज्याची जनता टक लावून बसली आहे। कारण शरद पवार हे राजकारणात मुरलेलं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये काही ना काही राजकीय खेळी असतेच। त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी कोण बाजी मारणार की अख्खी गेम चेंज होणार की शरद पवार स्वतः पुन्हा आपला निर्णय बदलणार, कारण कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे विनंती केली या निर्णयाचा फेरविचार करण्याची आणि त्या विनंतीचा मान राखत शरद पवारांनी 2 दिवसांची वेळ मागितली। मात्र सुप्रिया सुळे अजित पवारांच्या राजकीय हालचाली बैठका पाहता त्यांनी तर आपल्या कामाला आणखी धडाडीने सुरुवात केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा पवार कुटुंबातील व्यक्तीच सांभाळेल हे स्पष्ट होताना दिसते। कारण शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून या बैठकीत चर्चा झाली। यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे। सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाबाबत पक्षातील नेत्यांचं मत जाणून घेतलं जाणार आहे, त्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे, त्यात अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे। विशेष म्हणजे सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या उपस्थितीत पक्षाकडून महत्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे।